नमस्कार नमस्कार डायबिटीस होऊ नये यासाठी आपण काळजी घेतो आहे माझ्या पुढच्या पिढीलासुद्धा डायबिटीस होऊ नये यासाठी आपल्याला काळजी जास्त घेणं आवश्यक आहे व आज माझ्या दवाखान्यात दीड वर्षाची मुलगी डायबिटीस औषध घेते इन्सुलिन ठोकून घेते आईवडील दोघेही डॉक्टर आहेत पण ते काही करू शकत नाही आहेत या मुलाला डायबिटीस होण्याची कारणं काय आहेत ह्याची कारणं निश्चितपणे त्या मुलामध्ये नाही आहेत पण जेनेटिक म्हणतात हे जेनेसिस आलं कुठून आईवडिलांकडनंच ना मी आईवडिलांनी जर योग्य काळजी घेतली तर मुलांना डायबिटीस होणार नाही आहे आयुर्वेदात त्याचं उत्तर सांगितलं आहे याला म्हणतात गर्भसंस्कार आपण ते पुढे बघणारच आहोत पण मला एकदा डायबिटीस झालेला आहे आता मी पुढे काय करायचं आहे याचा विचार आपण करतो आहे त्याच्यामधनं पाणी बाहेर काढण्याचे मार्ग आपण शोधत होतो पहिला मार्ग किडनीचा दुसरा घामाचा घाम छान व्यवस्थित आलाच पाहिजे पण आज घाम येतो हे हार्ट अटॅक येण्याचं तर कारण नसेल ना अशी भीती मनात निर्माण झालेली आहे म्हणजे घाम आलाच पाहिजे आणि घाम कधी येईल अहो श्रम केला तरच घाम येईल नाहीतर घेतलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी त्वचेला बाहेर पाणी काढावं लागणार म्हणजे त्याला घाम काढावं लागणार अतिरिक्त घाम आहे हा नैसर्गिकरित्या घाम आला पाहिजे रोग म्हणून नको त्यामुळे हा घाम नैसर्गिकरित्या येण्यासाठी त्याला विरोध करणारे ए सीसारखे किंवा पंख्यासारखे जी आयुधं आहेत हे आपल्याला जरा कमी वापरली पाहिजेत बंद करा असं मी जरूर अजिबात म्हणत नाही आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मुंबईसारखं वातावरण आहे चोवीस तास पंखा गरगर राहिल्याशिवाय तुम्हाला जिवंतच राहता येणार नाही अशी परिस्थिती आहे अशा वेळेला काय करायचं सिलिंग फॅनपेक्षा असा झुळणारा वारा घ्यावा टेबल फॅन वापरावा किंवा वॉल फॅन वापरावा जो झुळूक या स्वरूपामध्ये फिरतो आहे हा वात जास्ती वाढवणार वाढवणार आहे निश्चितपणे पण पन। सिलिंग फॅनच्या झोताखाली जेव्हा तुम्ही सतत आठ तास झोपून राहता ह्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतोय कल्पना करून बघा ना आपण ज्या वाहनामध्ये आहोत त्या वाहनाची गती आपल्याला मिळत असते तुम्ही होडीत बसलात तुमचं शरीर असं 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 हलेल तुम्ही ट्रेनमध्ये गेलात तर तुमची ट्रेन जसे धक्के खाईल तसं तुम्हाला मिळेल टीतनं गेलात तर तुम्हाला जसे रस्त्याचे खड्डे असतील तशी तुमच्या शरीराला गती मिळेल जसं तुम्ही ज्या गतीमध्ये आहात ती गती तुमच्या शरीराला मिळते हा नियम झाला याच नियमाचा वापर जेव्हा तुम्ही पंख्याच्या गतीमध्ये आहात या झोताखाली तुम्ही सतत आहात पाचपर पंखा गरगरून फिरतोय आणि तुमच्या शरीरातलं रक्त असं फिरतंय डोक्याकडनं पायाकडे पायाकडनं वर हृदयाच्या पंपातनं हे सगळं पंपिंग चाललेलं आहे रक्त फिरतंय असं आणि वरनं वारा फिरतोय असा ह्या रक्ताभिसरणावर परिणाम होणार नाही या, या पंख्याचा साधं भौतिकशास्त्र आहे आयुर्वेद कशाला विचार करत आहे भौतिकशास्त्राच्या नियमाने देखील या गतीवर या रक्ताभिसरणावर परिणाम निश्चित होणार आहे आणि म्हणून या गतीला अनुकूल असणारी पंख्याची गती जर तुम्ही घेतलीत झुळूक येणारी गती जर घेतलीत सिलिंग ऐवजी वॉल फॅन किंवा टेबल फॅन जर छोटा लावलात तर निश्चितपणे शरीराच्या गतीला विरोध तर होणार नाही हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार मुद्दाम घाम आणण्यासाठी काही पंचकर्मातले उपचार करणं आवश्यक आहे ज्याला स्वेदन असं म्हणतात त्याचे एकूण बारा प्रकार आहेत त्या प्रकारात आत्ता आपण जाऊया नको कारण तो चिकित्सेचा आणि वैद्यांच्या अधिकारातला भाग आहे पण माहिती म्हणून सांगून ठेवतो की ज्यांच्या शरीरात फॅट जास्ती आहे त्यांच्या अंगातनं घाम जास्ती आलाच पाहिजे आणि शरीर प्रयत्न करतोय तो कमी करू नका घाम कारण घाम जास्ती जर बाहेर निघून गेला तर तुमच्या शरीरातला जलांश कमी होणार आहे आणि जलांश कमी करणं म्हणजे डायबिटीसवर नियंत्रण मिळवण्यासारखंच आहे त्यामुळे घाम आणण्यासाठी डॉक्टर तुम्हाला जे जे उपाय सांगतील ते सगळे करा मग त्याच्यात साधं त्रिफळा चूर्ण अंगाला चळून लावणं असेल किंवा गरम गरम पाण्याची आंघोळ करायची आणि ब्लँकेट घेऊन बसायचं पंखा बंद करायचा क्लोथ चेंबरमध्ये राहायचं हे घाम आणणारे उपाय आहेत किंवा शेकोटीचा वापर करायचा आता शेकोटी गेलीच हो कारण शेकोटी करण्यासाठी जागा जी पाहिजे ती जागाच नाही आहे आमच्या पूर्वी चुली पेटवलेल्या असायच्या या चुलीमध्ये फुंकर मारायचा आणि ती पाणी पेटवायचं आणि त्याच्यात आंघोळ करायची त्या चुली पण गेल्या ते बंब पण गेले आता आले हे नुसते हिटर आले ज्याच्यातनं उष्णताच निर्माण होत नाही आणि आता पुढचं जे प्रकरण आहे हे फार डेंजरस आहे हे इलेक्ट्रिकचे जे शेगड्या आहेत इंडक्शन फेट्स जे आहेत ह्या तर आणखीन ह्या निरग्नी ह्याला उष्णताच नाही आहे पण पदार्थ गरम होतोय आहे सारखी उपकरणं आहेत ह्याच्यात उष्णता दिसतच नाही आहे पण पदार्थ गरम होताना दिसतोय आणि इन्स्टंटली होताना दिसतोय हे इन्स्टंट जे आहे हे फार गडबड करणार आहे शरीरातली प्रोसेस जशी शो स्लोली ग्रॅज्युईंग इनक्रीजिंग वाढत असते याच पद्धतीत उष्णता देखील शरीरातली वाढली पाहिजे आणि हळूहळू ती कमी झाली पाहिजे जे चुलीमध्ये आहे जे बांबामध्ये होतं जे म पूर्वीच्या इंधन वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये होतं ते आताच्या या प्रक्रियांमध्ये नाही आहे इथे गडबड आहे आपण बोलत होतो घा आणण्याविषयी घा आणणारा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उच्छवास आणि यासाठी आपल्याला या जो व्यायाम करायचा आहे तो आहे कपालभाती तो आहे अनुलोम विलोम व्यायाम तो आहे भसरिका प्राणायाम प्राणायामाचे सगळे प्रकार जे तुमच्या श्वासातनं उच्वासातनं तुमच्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड किंवा तुमच्या शरीरात वाढलेला जलांश बाहेर काढून आहेत हे व्यायाम तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे नित्य नियमाने करा परिणाम दिसणार हँ असं काय फासपूस करून काय डायबिटीस कमी होतं आहे हे काहीतरी येड लागले कोणाला तरी ते सांगतायत फिरतायत आणि तुम्ही हे ऐकताय तुम्ही करून बघा केल्याशिवाय समजणार नाही ही अनुभूती आहे ही अनुभूतीचं शास्त्र आहे तुम्ही स्वतः करा की तुम्हाला परिणाम दिसणार हलकेपणा तुम्हाला मोजता येणार नाही वजन तुम्हाला मोजता येईल पण तू शरीराचा हलकेपणा कसा मोजणार यासाठी कुठचं यंत्र नाही आहे तुमची भूक यंत्रात कशी मोजणार सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी यंत्रच पाहिजेत असं कोणी सांगितलं आहे या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही हे शरीर जे सांगतं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं या शरीरावर ज्याची सत्ता आहे तो या यंत्राचा मालक आहे आणि या यंत्राकडनं तो जे त्याला हवं आहे तसंच करून घेणार आणि तो जे करणार ते चांगल्यासाठीच करणार प्राणायाम करा दीर्घ श्वसन करा उड्डियान करा अनुलोम विलोम करा भसरिका करा भ्रामरी करा जिथून जिथून तुम्हाला बाहेर काढता येईल तेवढं तेवढं सगळं शरीर हलू देत हा झाला प्राणायाम मुद्रांचे काही प्रकार आहेत काही मुद्रा विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही विशिष्ट बिंदू दाबलेत तर तुमचे त्या त्या अवयवांचे आजार कमी होतात असं एक शास्त्र सांगतं मुद्राशास्त्र नावाचं शास्त्र आहे ॲक्युप्रेशर प्रेशर नावाचं एक शास्त्र आहे ॲक्युपंक्चर पंक्चर नावाचं आणखीन एक शास्त्र आहे हे सगळी मूळ शास्त्र भारतातली आहे ना लक्षात ठेवा ही ही नावं जी आहेत ही मॉडर्न आपल्याला वाटतात परंतु याचे सगळे मूळ रेफरन्स जे आहेत संदर्भ जे आहेत हे आयुर्वेदामध्ये आहेत त्यांचा आपल्याला वापर करता यायला पाहिजे युक्तीने करायला पाहिजे ही भारतीय शास्त्र आहेत ती भारतीय पद्धतीने विकसित आपल्याला केली पाहिजेत हे सगळे जे ब बिंदू दाबन आहे बिंदू दाबनशास्त्र असं आपण म्हणूया ॲक्युप्रेशरला हे विशिष्ट बिंदू जे आहेत हे विशिष्ट बिंदू दाबलेत तर शरीरातील ते अवयव ॲक्टिवेट होतात आणि त्या अवयवातले दोष सगळे नाहीसे होतात जसं हा इथला प्रोस्टेटचा बिंदू आहे हा इथला पॅनक्रियाचा बिंदू आहे हा इथला हार्टचा बिंदू आहे हा पूर्ण प पाठीचा कणा हे जे सगळे अवयव आहेत ह्या सगळ्या अवयवांची रचना त्या पुस्तकामध्ये आहे मुद्राशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे विशिष्ट मुद्रा केल्या ह्या मी पंचमहाभूत्र सांगितली ह्या पंचमहाभूतांच्या काही मुद्रा असतात ही एक मुद्रा वेगळी आहे ही मुद्रा वेगळी आहे ही मुद्रा अपान मुद्रा आहे ह्या सगळ्या मुद्रांचा अभ्यास करायच्यासाठी आपल्याला आणखीन एक व्याख्यान त्याच्यासाठीच घ्यायला लागेल परंतु आज व्हॉट्सॲपवर खूप छान उपलब्ध माहिती आहे समजण्यासारखं नाही ना असं काहीच नाही त्या मुद्रांमध्ये तुम्ही काही वेळ जरी बसलात रिकाम्या वेळेत जरी तुम्ही या मुद्रा केल्यात तरी तुम्हाला त्याचा अतिशय चांगला फायदा होतो याचाही आपल्याला वाप वापर करता यायला पाहिजे ॲक्यूप्रेशरचे काही पॉईंट्स जसे तळ हातावर आहेत तसे तळ पायावर पण आहेत आणखीन एक शास्त्र सांगतं की कानावर संपूर्ण शरीर बसवलेलं आहे कानाचे विशिष्ट मुद्दे दा बिंदू तुम्ही दाबलेत तरीसुद्धा तुम्हाला ते ते अवयव ॲक्टिव्ह व्हायला मदत होते मुद्राशास्त्र देखील महत्त्वाचं आहे ते आपल्याला करायला पाहिजे शुद्धिक्रियेतनं काही क्रिया आपल्याला अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष योगासनांशी निगडीत नाही आहेत परंतु त्या शुद्ध शरीराला शुद्ध करत असतात नमन मुद्रेचे काही प्रकार आहेत नमन मुद्रा म्हणजे परमपूज्य हटयोगी निकम गुरुजींनी ज्या सांगितलेल्या मुद्रा आहेत विशेषतः तुमचे हात मागे बांधून डोकं पुढे जमनीला झुकवणं डायबिटीजसाठीची आपण आसनं बघतो हां डायबिटीज नॉर्मल होण्यासाठीची काही आसनं आहेत पोट दुडलं गेलं पाहिजे पोटावर दाबलेले जे, पोटा जे काही आसनं प्रकार आहेत मंडुकासन नावाचा प्रकार आहे शशांकासन आहे हात पुढे घेऊन डोकं खाली लावणं आहे ह्या ज्या सगळ्या म प्रक्रिया आहेत ह्या तुम्हाला सुद्धा उपलब्ध आहेत किंवा जिथे अटयोगी निकम गुरुजींचे वर्ग चालतात निशुल्क वर्ग असतात ह्या सगळ्या वर्गातनं तुम्ही जरी घे गेलात त्याचा नंबरसुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आपण देणार आहोत की तुमच्या भागातल्या योगासनांचे वर्ग जिथे चालतात निशुल्क वर्ग असतात त्या वर्गात जाऊन ह्या सगळ्या शुद्धिक्रिया प्राणायाम हे प्रकार तुम्हाला शिकून घेता येऊ शकतील तर ह्या सगळ्या योगासनांचा वापर करा तुम्हाला खूप चांगले फायदे दिसत जातील आणखीन प्रकार घरगुती आपण काही व्यायाम करू शकतो हे पूर्वी व्यायाम होते पूर्वी किती व्यायाम होते पूर्वी ही योगासनं वगैरे ही आतालं पूर्वी व्यायाम कुठे होते सगळे व्यायामच होते पण ती कामस्वरूपात होते पाटावर वंटावर वाटायचं तीन किलोचा दगड हातात घ्यायचा आणि त्या पुढचं जे काही वरवण पाटा असतो त्याच्यावरचं जे वाटप असतं मग ते नारळ असू देत नाही तर आणखीन काही मिरची कोथिंबीर असू देत वाटण्यासाठी तुम्हाला जे शरीर हलवलं जातं आहे हे हलवल्यामध्ये तुमच्या दोन्ही किडण्या तुमची यकृत तुमचं पॅनक्रिया जे सगळे असे दाबले जातात स्क्विंग ॲक्शन होते त्याची आकुंचन प्रसारण होतंय आणि ह्या आकुंचन प्रसारण झाल्यामुळे आतमध्ये जे काही अडकलेलं आहे हे बाहेर यायला जास्ती लवकर मदत होते त्यामुळे हे जे सगळे प्रकार आहेत हे आपल्याला योग्यरित्याने करता आले पाहिजेत पाणीपूर्वी असं ओढून काढायची पाणी काढण्याची पद्धत होती वाकायचं आहे आणि पाणी ओढून काढायचं आहे किंवा हात राहट होता किंवा पाय राहट होता हे सगळे खाली वाकून केर काढायचा होता कपडे धुवायचे होते कपडे आपटायचे होते कपडे पिळायचे होते कपडे झटकायचे होते आता हे कोण करतच नाही कामासाठी बाई आहे त्यामुळे हे सगळे व्यायाम जे करत नाही आहेत त्यांना डायबिटीज होतो आहे काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला हे व्यायाम आपोआप होत आहेत त्यामुळे त्यांचं आरोग्य मात्र चांगलं सुधारत जातं आहे ह्याचा आपण जरा नीट गांभीर्याने विचार करूया हे जे घरगुती व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये दोरीच्या उड्या आहेत खूप छान दोरीच्या उड्या हातात दोरी घेऊ हाता नका पडण्याची पण भीती नाही आहे दोरी अडकण्याची पण भीती नाही आहे आपल्याकडे आजूबाजूला एवढीच एवढ्या कमी खोऱ्यातच आहे मुंबईसारख्या शहरातली माणसं जागा नाही हलायला तिथे व्यायाम तुम्ही काय सांगताय मग तुम्हाला जेवढं जमत आहे तेवढा तरी व्यायाम करा हा व्यायाम देखील तुम्हाला खूप छान म मदत करणार आहे काहीच जमलं नाही उत्तम आसनं दोनच आहेत एक आहे लोटांगण घालणं गोल 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 लोळत जायचं आणि दुसरं आहे प्रदक्षिणा स्वतःभोवती गोल फिरायचं लोटांगण आणि प्रदक्षिणा हे दोनच उत्तम व्यायाम ज्यामुळे डायबिटीज कंट्रोल होऊ शकतो ज्यामुळे पायाच्या असलेली सूज कमी होऊ शकते लिव्हरचे प्रॉब्लेम्स कमी होतात किडनींचे आजार कमी होतात मणक्यांचे आजार कमी होतात स्पॉन्डिलायटीस कमी होतो मायग्रेन कमी होतो हे सगळे आजार फक्त प्रदक्षिणा घालून कमी होत आहेत फक्त लोटांगण घालून कमी आहे पोटावरची चरबी हालायला मदत होते केल्याशिवाय समजणार नाही आहे करून बघा म्हणजे व्यायामाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल लोटांगण म्हणजे काही नाही नुसतं असं झोपायचं आणि गोल 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 लोळत जायचं किती वेळा लोळायचं पंचवीस तीस वेळा लोळा हात वर घ्यायचे आणि लोळत जायचं इकडनं तिकडे जागा नसली तर एकदा इकडे एकदा इकडे असं पंचवीस वेळा करा आणि जागा नसलीच लोळायला उभ्याने फिरा असं गोल फिरा असं गोल फिरलात तरीसुद्धा प्रदक्षिणा होते आम्ही घालील लोटांगणं करतो की नाही देवाच्या समोर आम्ही प्रदक्षिणा घालतोच की नाही हा हिंदू संस्कृतीतला एक प्रकार आहे योगासनं जी सांगितलेली आहेत ही सगळी योगासनं ही रोग झाल्या रोग होऊ नये म्हणून सांगितलेली आहेत रोग झाल्यानंतर आसनांचा काही उपयोग होत नाही खरं सांगतो तुम्हाला रोग झाल्यानंतर हीच दोन आसनं काम करतील एक आहे लोटांगण आणि आहे प्रदक्षिणा काही वेळा चक्कर येणार आहे फिरल्यामुळे चक्कर येणार आहे उजवीकडनं डावीकडे डावीकडनं डावी उजवीकडे असं फिरला तरी चालू शकेल आम्ही शंकराच्या देवळात नाही का प्रदक्षिणा घालत उलट आणि सुलट म्हणजे ही आमच्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे उलट आणि उलट फिरा असं फिरला तरी चालेल पूर्वी गोलगोल राणी नव्हतं का फिरत आपण असं किंवा रिंगा रिंगा रोजेस आजच्या भाषेत सांगायचं तर काय प्रकार आहे व्यायामाचा प्रकार आहे उत्तम व्यायाम आहे सुरुवातीला सात आठ दिवस चक्कर आल्यासारखं वाटेल उलटी झाल्यासारखं वाटेल पोटात ढवळेल पण हीच तर खरी सुरुवात आहे आतलं अडकलेलं सोडवण्यासाठी तयार आहात सुरू करा आजपासूनच लोटांगण आणि प्रदक्षिणा जास्त गैरसमज पाणी पिण्याशी संबंधित आहेत पाणी प्यावं पण ते कसं प्यावं प्लास्टिकमधलं कधीच नाही तांब्याच्या भांड्यातलं प्यावं तांब्याप्रमाणेच पितळीचं भांडं सुद्धा वापरू शकतो तांब्याची भांडी पितळीची भांडी ह्याला जर आतनं कलही लावलेली असेल तर सोने हा का त्याच्यामध्ये जे औषध वापरलेलं आहे त्यात तो जो धातू आहे हा धातू प्रमेहावरचं डायबिटीसवरचं सगळ्यात चांगलं औषध आहे तर या सगळ्या भांड्यांचे काही प्रकार आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत मास्टर रेसिपीजचं जे स्टोअर आहे त्याच्यामध्ये खास तुमच्यासाठी काही जुनी भांडीसुद्धा आणलेली आहेत आणि काही नवीनसुद्धा आहे ही सगळी तुम्हाला जर हवी असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा सूचना माहिती विचारायची अशा प्रकारे ही सगळी भांडी तुम्हाला सहज उपलब्ध होतील